तर नेहमीप्रमाणे आता एक नवीन गाणं लावणार आहे कमलेश रोडे. अत्यंत चांगलं गाणं आहे आणि मी जेव्हा नदीला जायचो तेव्हा ते गाणं सारखं ऐकतो. माझ्या खिशात मोबाईल असायचा तेव्हा ते गाणं मी सारखं ऐकतो. ते गाणं खूप चांगलं गाणं आहे आणि जवळपास मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा ते गाणं सारखं ऐकतो. कारण ते गाणं काय माहिती, ते गाणं मला खूप आवडतं. ते गाणं मी आता लावित आहे तर तुम्हीसुद्धा ऐका. हे बघा, किस्मत में था मेरी या मेरी खुश नसीबी है, तेरा प्यार मिला मुझे और तू हमेशा साथ है. आसमां में ढूंढ कर भी चांद ना मिला, चांदनी के पास हूँ कहीं मेरी तरह. जो मी नदीला जायचो ना तेव्हा माझे किशोर मोपड असे जाधव हे गाणं सारखं लागलं ऐकतो. आणि गाणं ऐकताना मला खूप चांगली फिलिंग व्हायचं. गाणं मी खूप वेळा ऐकायचो. अत्यंत दुसरी सुद्धा गाणी वेगळी व्हायची पण हे गाणं मी ऐकायचो. कारण हे गाणं काहीतरी फिलिंग असतं. हे गाणं ऐकायला खूप चांगलं वाटतं. तर आता गाण्याकडे पंछी गगन में यूं आजाद उड रहे हैं, उन पंछियों से कहीं और खुश हूँ मैं. ओ सारी दुनिया में सभी जो सरहदे हैं, उन सरहदों से तेरा प्यार पार है. तेरी बातों से, तेरी खुशबू से, उड़ाओं से चाहते हैं. और नहीं कहीं तुमसे, कहीं मुझे तुमसे मोहब्बत है. ढूंढ कर भी चांद ना मिला, चांद ना मिले, चांदनी के पास हो गई मेरी तरह. तर मित्रांनो, कसं गाणं वाटलं? आपण यानं शोधून काढलं. हे गाणं माहीत नाही कसं माझ्या डाउनलोडमध्ये आलं. तर मी युट्यूबवर वगैरे सर्च करीत होतं तेव्हा मी टाकीत होतो म्हणजे पॉप सॉन्ग. तेव्हा हे गाणं परिचय आवडते सिंगर आहे तो आता मला आवडता सिंगर म्हणत आहे. त्याच्यात ते सुन हे गाणं होतं आणि हे गाणं मला अत्यंत आवडलं. कारण त्याच्या लिरिक्स लाजवाब फाईव्ह स्टार देतो ना, फाईव्ह स्टार. तर आता हे गाणे मी असंच बंद करतो कारण हे गाणं आता इंग्लिशमध्ये चालू होत आहे. त्याचे हे कडवं कडवं होतं ना. पंछी गगन पे यूं क्यों आजाद उड रहे, उन पंछियों से कहीं और खुश है मैं. सारी दुनिया में जो सभी तरह है, उन तरहों से तेरा प्यार है. तेरे बातों से, तेरी खुशबू से, उन अदाओं से चाहते हैं. और नहीं कहीं तुमसे, कहीं मुझे तुमसे मोहब्बत है. आसमां में ढूंढ कर भी चांद ना मिला, वो अपने चांदनी के पास हो कहीं मेरी तरह. ही कडवं जी आहे ते माझे अत्यंत कडवं आहेत. आणि एकंदर एक चालू आहे ना दोन एक ते काय एवढं फाट नाही. ही कडवंमुळे हे गाणं खूप आवडते. आता मी पण करत आहे परत परत आणि परत एकदा हे कडवं एकदा. म्हणून आपलं आजचा विषय तसं कसं वाटलं आपलं सिंगिंग? आपलं आवाज चांगला आहे ना? भेटूया पुढल्या वेळेस नवीन गाणं. ओके.